त्यांच्या पोटातलं पाणी हलत नाही बरं, पण डोळ्यातलं पाणी टिकत नाही बरं, अशी जयंतरावची ख्याती आहे. करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. मिठी मालिकाने गेले 30 वर्ष 35 वर्ष आम्ही एकत्रित काम केलंय. शेवटी व्यक्तिगत प्रेम राहतच, राजकीय परस्परांच्या विरोधामध्ये लढत आलो आम्ही, पण व्यक्तिगत संबंध कधी बिघडले नाही. बरं, म्हणजे अगदी आदरणीय पवारसाहेब, बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा संबंध पाहू शकता. तुमची आणि जयंत पाटलांची ती विधिमंडळातली भेट अनेकदा गाजली आणि त्यांनी तुम्हाला मिठी मारलेली होती, तर जयंत पाटलांचं खरोखर तुमच्याकडचं येणं किती दिवसांसाठी अजून लांबणीवर आहे? नाही, कसं आहे की जयंतराव सुद्धा एक मॅच्युअर लीडर आहेत. बरं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते दीर्घकाळ त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्या पोटातलं पाणी हलत नाही बरं, पण डोळ्यातलं पाणी टिकत नाही बरं, अशी जयंतरावची ख्याती आहे. करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्याच्यामुळे आता ते कधी काय कुठे माझ्यापेक्षा ते त्या ठिकाणी अधिक सांगू शकतील. मिठी मालिकाने गेले 30 वर्ष 35 वर्ष आम्ही एकत्रित काम केलंय. शेवटी व्यक्तिगत प्रेम राहतच, राजकीय भूमिका आहे. बघा, राजकारणामध्ये महाराष्ट्रातले संस्कार आहेत. राजकीय परस्परांच्या विरोधामध्ये लढत आलो आम्ही, पण व्यक्तिगत संबंध कधी बिघडले नाही. बरं, म्हणजे अगदी आदरणीय पवारसाहेब, बाळासाहेब ठाकरे यांचेसुद्धा संबंध पाहू शकता. प्रमोद महाजन, पवारसाहेब यांचेसुद्धा संबंध आपल्याला अनेक वेळेला जुने संबंधाची आपण आठवण काढली तर पाहायला मिळू शकतात. त्यामुळे राजकीय मतभेद, राजकीय विचारसरणी भिन्न असू शकते. ओके, पण व्यक्तिगत हे रिलेशन राहतात. त्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर अचानक त्यांची माझी भेट झाली. बरं, मी सभागृहातून येत एका आपल्या पत्रकार मित्रांजवळच बोलत होतो, एका वाहिनीच्या. बरं, आणि तेवढ्या जयंतराव पाठीमागून आले. मी त्यांना दिसल्यामुळे बरेच दिवसांनी भेट झाली. ओके, अचानक झाली. त्याचा आनंद त्यालाही झाला, मलाही झाला. त्याचं प्रत्यंतर मिठी मारण्यामध्ये झालं. पुनर्भेटी पुन्हा, या भेटींचा पुन्हा योग लवकरच होईल. भेटी तर अशा होतच असतात वारंवार. बरं, पण त्या भेटीमध्ये राजकीय अन्वयार्थ असतोच अशातला का भाग नाही, राजकीय चर्चा अर्थ अशातला का भाग नाही. राजकीय चर्चाखेरी सुद्धा अनेक प्रश्न येतात, निघालाच प्रश्न. तर तुमचं त्यांना इन्व्हिटेशन राहील? नाही नाही, एक मी मगाशी काय सांगितलं की ते एक ज्येष्ठ नेते आहेत. ओके, इन्व्हिटेशन त्यांना कशाला? आमची सर्वांचीच भूमिका आहे की आम्ही एकत्रित आज आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या सोबत यावं, अशी माझी सर्वांनाच विनंती आहे. जो निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली घेतलाय, या निर्णयाच्या छत्राखाली साऱ्यांनीच यावं, अशी माझी सर्वांनाच आग्रहाची विनंती आहे. या सगळ्या याच्यामध्ये राष्ट्रवादीची कोंडी होती असं वाटत नाही का? कारण गोपीचंद पडळकर असतील किंवा जे भाजपचे नेते असतील, जे आजीदादांना ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये स्वतंत्रपणे काँग्रेसमध्ये एक स्थान होतं, तर यांच्यासारखे नेते जेव्हा बोलतात तेव्हा तुम्हाला वाटत नाही की हे जरा थोडंसं अति होतं आहे? एक असं आहे की काही व्यक्ती असे असतात की ज्यांची मानसिक ठेवण ही एका विकृत मनोवृत्तीवरती काय काय वेळेला असते, त्यामुळे टीका टिप्पणी करताना भान सोडून काही माणसं टीका करतात. त्याच्यातले पिडळकर त्या ठिकाणी आहेत. पण आपण अनेक वेळेला तो भाग सोडा, आपण जो मुद्दा मांडलात की अशी कोंडी याच्यामध्ये कुठे होते, त्या बाबतीमध्ये तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सरळ माफी मागितली, त्याच्या बाबतीत स्पष्टता दिली. राजकारणामध्ये असे काही वेळेला काही प्रसंग निर्माण होत असतात, व्यापक विचार करता काही गोष्टी इग्नोर करायच्या असतात, पण त्या बाबतीतली जी प्रखर भूमिका होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, जनतेने रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी दाखवली. त्याची योग्य ती नोंद भारतीय जनता पक्षाने घेतली. म्हणून बावनकुळे साहेबांनी त्या संस्थेतलं स्पष्टीकरण दिलं. म्हणून सगळेजण समज उमज असलेले आम्ही सगळेजण आहोत. आणि असे प्रसंग काँग्रेस बरोबर वागताना सुद्धा अनेक वेळेला आलेच होते. त्यामुळे अशा प्रसंगाने कसं तोंड द्यायचं आहे याची स्वाभाविक होत असताना. बरोबर, शेवटी कुठल्या घटना, कुठला प्रसंग महत्त्वाचा आणि त्यापेक्षा राज्याचं हित, पक्षाचं हित, व्यापक जनतेचं हित कशामध्ये आहे याचा काहीतरी आपल्याला सारासार विचार करावा लागतो. ओके, अशा काही गोष्टीवरना एका दुसऱ्या व्यक्तीच्या मनोवृत्तीतून घडलेल्या प्रसंगातून सगळंच उभं केलेलं राजकारण काय वाया घालवा असं कधी राजकारणामध्ये ठरत नसतं.